नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आणि भगिनींनो भुजबळ साहेबांनंतर भाषण करायचं डेअरिंग म्हणजे जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला असं मला वाटायला लागलं आहे <laughs> जयंतरावांनी माझा म्हणजे माझा बोर्ड एक्झामलाच बसवलं आहे कारण भुजबळ साहेबांच्या अशा भाषणानंतर आता एक सिरियस अकॅडमिक भाषण करणं म्हणजे खूप अडचणीचं काम असतं आणि मला वाटतं अनेक वक्त्यांनाही अडचण येत असेल पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यां नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की एका विश्वासाच्या नाते फार मोठी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली आहे आता काळच ठरवेल की ती मी पेलवू शकेन का नाही पण या व्यासपीठावरून मी तुम्हाला शब्द देते की पूर्ण निष्ठेने महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्ष माझ्यावर टाकेल त्या पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने मी में नक्की करीन हे मी तुम्हाला नक्की सांगते मला अनेक वेळा गंमत वाटते की पार्लमेंटमध्ये माझा पहिला नंबर येतो याचा अनेक वेळा उल्लेख होतो मला अजूनही तो, हो तो।, तो दिवस आठवतोय हो प प्रफुल्लबाईंनी मला जेवायला बाहेर नेलं होतं आणि प्रफुलभाई म्हणले की रोज चौकशा करते तू का नाही राज्यसभा लढत म्हणलं तुम्हाला का वाटते मी लढू म्हणलं लढले क्या होगा इतक्या कॅज्युअली आपको याद होगा प्रफुलभाई राज्यसभेची जबाबदारी आली आणि राज्यसभेला मी गेल्यानंतर हळूहळू गोष्टी शिकायला लागल्या आणि तेवढ्यात कन्नी मोळी पण तीन महिन्यांनी माझ्यानंतर तामिळनाडूमधून निवडून आले आणि माझं दिल्लीचं फ्रेंड सर्कल मला सांगायला लागलं की आता बघा आता कनी मोळी येणार आहे म्हटलं मग डायरेक्ट कम्पिटेटर म्हटलं हाव ते ती कवि आहे ती बोलणार चांगलं हे ते ते तेरा कुछ नाही होणेवाला म्हटलं बघा तुम्ही बसून ती यायला यायला वेळ आहे तुम्ही आत्ताच माझं त्याच्यावर भांडण लावताय माझी बेस्ट फ्रेंड पार्लमेंटमध्ये नाही झाली ना तर सहा महिन्याने नाव बदलायचं आणि त्यानंतर आमचं जे नातं झालं एकत्र आम्ही लोकसभेत गेलो योगायोगाने एकत्रच बसतो आणि आज पार्लमेंटमध्ये शाळेत कधी नंबर पहिला आला नाही कॉलेजमध्ये तर आलाच नाही आई वडिलांनी आयुष्यभर इतकं प्रोत्साहन दिलं की पास झाले की बास या दादाला माहिती आहे आमच्या सगळ्यांचे मार्क किती असायचे <laughs> त्याच्यामुळे दादाच्या आणि माझ्या मार्कशीटबद्दल कधीच घरात पेढे वाटले गेले नाहीत <laughs> आणि त्याच्यामुळे आणि आमच्या पवार फॅमिलीमध्ये सायकोलॉजीचा सा कधी विचार होतच नाही म्हणजे तुमच्या मनावर काय वाटेल ह्याचा कोणीच विचार फारसा करत नाही तो निर्णय येतो कमी मार्क पडले तर म्हणणार बुद्धिमत्ता आहे तेवढीच मार्क पडणार म्हणजे आपला अजून मोराल डाऊन होणार आणि बाय चान्स पार्लमेंटमध्ये पहिले आले तर म्हणणार जन्म कुणाच्या जा घरात झाला आहे म्हणजे माझ्या सायकोलॉजीचा सा कधी विचार केलाय का कोणी म्हणजे बुद्धिमत्ता कमी आहे का जास्त आहे म्हणजे टिपिकल असतं ना की शाळेत एखादी महिला गेली मूल, मूल पास झालं की काय वडील हुशार आहेत आणि नापास झालं तर आईचं लक्ष नाही त्याचा क्लासिक केस मी आहे आणि या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या प्रवासात आज या पदावर जी जबाबदारी तुम्ही मला दिली आहे याबद्दल मी पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि हे करत असताना आज अमोल तुम्ही म्हणला तसं या वर्धापन दिन हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आबांची आठवण तर अर्थातच येणारच आपल्याला पण संघटनेचा दिवस आहे त्याच्यामुळे गुरुनाथ कुलकर्णींनी जे पक्षासाठी योगदान दिलं तीही आठवण आपण काढली पाहिजे त्यानंतर आपला डॉक्टर सेल योगायोगाने दादा जयंतराव साहेब आत्ताच डॉक्टर सेलच्या मोठ्या कार्यक्रमाला जाऊन आले ती संघटना ज्या व्यक्तींनी बांधली डॉक्टर दिलीप गुले ते एका ॲक्सिडेंटमध्ये गेले पण ती संघटना जी डॉक्टर घुलेंनी बांधली होती ती आजही कार्यरत आहे ही, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे मग कमलताई मराठी असतील मनमोहन सिंग ओबर असतील विमनताई मुदा असतील असे अनेक सहकारी नेते आपण या चोवीस पंचवीस वर्षाच्या या कालावधीमध्ये गमावले पण तरी कामात सातत्य राहिलं संघर्ष मला असं वाटतं हा आदरणीय पवारसाहेबांचा मोठा गुण आहे आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा सगळं स्टडी चाललेलं असताना त्यांना खूप कंटाळ येतो जेव्हा काहीतरी आव्हान येतं तेव्हा त्यांना जास्ती मजा येते काम करताना आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी दोन हजार एकोणीसचा ह्या देशाचा जेव्हा जेव्हा पोलिटिकल इतिहास लिहिलेला जाईल तेव्हा शिंदेजी तुमचा वाढदिवस शशिकांतजी आणि साताऱ्याची सभा ही या देशातल्या प्रत्येक वेळेस इतिहास लिहील त्याच्यात लिहिला जाईल त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा इतिहास आणि भारताचा इतिहास त्याच्यात ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता संघटनेची जबाबदारी दिल्यावर अर्थातच संघटनेबद्दल काहीतरी नवीन माझ्याकडून आणि प्रफुल्लबाईंकडून अपेक्षित आहेच प्रफुल्लबाई त्याचं मार्गदर्शन करतील त्यांचा अर्थातच मा अनुभव माझ्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे पण मला असं वाटतं आज आपण पुढचे अकरा महिने किंवा आठ महिने काय नक्की करणार आहोत ह्याचा एक फाईव्ह पॉईंट प्रोग्रॅम असला पाहिजे आज तुम्ही इथून निघून जाणार तेव्हा जयंतरावही मार्गदर्शन करतीलच पण मला असं आज आम्ही तो प्रयोग केला आणि मला मामा आप्पा इथे दिसत आहेत दोघंही मामा आणि आप्पांनी एक गोष्ट बारामती दादानी संभाजी आहेत का नाही होळकर मला दिसत नाही संभाजी होळकर आहेत इथे संभाजी होळकर असत या सगळ्यांनी मिळून आप्पासाहेब आले आहेत का नाही माहिती नाही पण ह्या सगळ्यांनी सगळ्यात आत्ता उत्तम काम आणि मामांनी तो उभं राहून बुथन बूथ चेक केलाय आहे ती म्हणजे बूथ कमिटीचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्राधान्याने केलं पाहिजे हा ही माझी सगळ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती राहील त्याचबरोबर हा तुम्हाला आवडणारा विषय की अनेक वर्ष अनेक आपले आमदार मंत्री राहिलेले आहेत तर का नाही प्रत्येक जे आमदार मंत्री राहिलेल्या आमदाराला पाच ते सात मतदारसंघ द्यावे जिथे त्यांनी जे आपले दुसरे कॅन्डिडेट्स दोन नंबरला आले त्यांना प्रचारासाठी बूथ कमिसीसाठी किंवा इलेक्शन कसं लढायचं ह्याच्यासाठी काही मार्गदर्शन करता, करता येईल का तर ह्यांचा अनुभव त्या दुसऱ्या नेत इच्छुकांना खूप होईल त्याचबरोबर सेल आणि फ्रंटल ह्याची कम्प्लीट अकाउंटेबिलिटी म्हणजे सेल प्रत्येक काय करतो आणि त्याला त्याच्याकडून पक्षाला काय अपेक्षित आहे त्याची एक एसओपी पक्षाने दिली पाहिजे की बाबा तुम्ही महिलाचा जर अध्यक्ष आहात तर पक्षाला हे तुमच्याकडून अपेक्षित आहे त्याची एक रिपोर्टिंग सिस्टम असली पाहिजे ती कामं झालीच पाहिजेत आणि नाही झालं तर पक्षांनी फोन करून विचारलं पाहिजे की बाबा आम्ही हे काम सांगितलं आहे ते का नाही झालं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्याच्यात आपण यशस्वीपणे सगळे नाही काम करत आहे तो म्हणजे जयंतरावांनी केलेला एक तास राष्ट्रवादीचा त्या तो उपक्रम आता व्यवस्थितपणे सगळे आपण करत नाही मला वाटतं असे जेव्हा प्रोग्रॅम्स येतात त्याच्यात अकाउंटेबिलिटी प्रोग्रॅम्स खूप चांगले असतात इच्छा खूप असते पण जर त्याच्यातून कन्वर्जन होत नाही तर त्याचा उपयोग काय त्यानंतर आपला पक्ष दौरा आणि कॉन्टॅक्ट त्याच्या बाबतीत आपण खूप चांगलं काम करतो पण दौऱ्यांचं नियोजन आता दादा जयंतराव आदरणीय पवारसाहेब अनेक ठिकाणीमध्ये जाऊन आले पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं करता येईल का की कुठल्या ना कुठल्या तरी नेत्यांनी प्रत्येक महिला महिन्यातून एकदा गेलं पाहिजे तुमचे विषय वेगळे असतात डिपार्टमेंट्स वेगळे असतात यांचा इतका मोठा अनुभव आहे सगळ्यांचा व्यासपीठावरच्या तर का नाही राज्याचे दौरे झिगझॅग झॅग पुढचं वर्षभर राज्य पिंजून काढा की सगळ्यांना वाटलं पाहिजे की आता राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुसरा पक्षच नाही आहे जो लोकांच्या सुखदुःखात आहे मला असं वाटतं हे थोडंसं अकॅडमिक वाटेल तुम्हाला पण ह्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे आणि लाईनची क्लॅरिटी लाईन काय घेतो आपण त्याच्यावर कम्प्लीट क्लॅरिटी असली पाहिजे आज अमोल तुम्ही ह्याच्यावर बोलला समान कायदेवर आता अनेक वेळा मलाही विचारलं की तुमचं मत काय तर माझं मत कसं काय असू शकेल जोपर्यंत ड्राफ्टच येत नाही तोपर्यंत आपण त्या कायद्यावर कसं बोलणार आणि खूप गोष्टी म्हणजे हे कायदे येतात जातात त्याचं काय होतं तर तीनशे सत्तर कलम काढला ठीक आहे सगळ्यांचं मत होतं आपणही त्याला त्याचं स्वागत केलं पण एक गोष्ट टुरिझम जरूर वाढलेलं आहे काश्मीरमध्ये पण मला दोन प्रश्न केंद्र सरकारला विचारायचे आहेत की टुरिझम वाढलं मानलंय इन्वेस्टमेंट्स किती आल्या तुम्ही म्हणलं तीनशे सत्तर कलम काढा म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांना तिकडे जाऊन जमीन घेता येईल किती भारतातल्या बाकीच्या राज्यातल्या लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन जमीन घेतली आणि तिसरा मुद्दा जर सगळं एवढं सुजलाम सुफलाम आहे तर अजूनही पार्लमेंट का काश्मीरचं बजेट पास करतंय कार पार्लमेंट नाही काश्मीरच्या असेंब्लीनी त्यांचं बजेट पास केलं पाहिजे हा निर्णय घेतला त्यामुळे इथून आपल्याला ते अकॅडमिकली खूप चांगलं वाटतं पण वास्तवतेत त्याच्यात खरंच बदल आहे का किंवा तो विचार आपण कधी करणार आणि एक पॉलिटिकल थॉट म्हणून काश्मीर किती दिवस दिल्लीवरनं चालवलं जाणार या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे मग अशी भुजबळ साहेबांनी आज आहे त्या वास्तवतेबद्दल अनेक जुनी उदाहरणं दिली त्यांनी आहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबाचं खूप चांगलं उदाहरण दिलं भुजबळ साहेब मला तुम्हाला दोनच प्रश्न विचारायचे ह्याच्याशी संबंधित एकतर पुढचा मुद्दा की आरक्षणाचं काय झालं धनगर समाजाला तुम्ही न्याय देणार होते पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण मिळणार होतं त्याचं पुढे काय झालं आजच्याच मला वाटतं इंडियन एक्सप्रेस का फ्री प्रेस जर्नलमध्ये बातमी आहे आजच सकाळी मी, आज मी पाहिली होती की धनगरांना आरक्षण देण्यासाठी टेस्टचा जो रिपोर्ट आहे धनगर समाजाचा तो अजून सरकारनी पब्लिश केलेला नाही आणि मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगते की मी स्वतः धनगर समाजाच्या बद्दल सातत्याने जेव्हा आरक्षणावर चर्चा होती त्याच्यावर पाच दिवस सलग ह्या देशात बोलणारी खासदार कोण आहे तर मी आहे आणि माझा आग्रह होता की धनगर समाज मराठा समाज मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे छोटे छोटे आणू नका एकदाच एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा आणि आपण सगळे मिळून त्याच्यावर चर्चा करू माझं भाषण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामधल्याच एक कार्यकर एक खासदारांनी असं भाषण केलं की धनगरांना आरक्षण द्यायचं आम्हाला माहिती नाही पण आमच्यातलं आम्ही एक टक्काही दुसऱ्याला देणार नाही आमचा धनगर आरक्षणाला विरोध आहे असं भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये म्हणलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात म्हणतात धनगरांना आरक्षण देणार पण दिल्लीमध्ये त्यांची लाईन वेगळी आहे मला असं वाटतं अनेकांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरक्षणाबद्दल मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम या सगळ्या आरक्षणाबद्दल माझी जयंतराव तुम्हाला दादांना विनंती राहील की ह्या सगळ्याबद्दल आपली पॉलिसी सरकार काय करत आहे या सगळ्याची माहिती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ही सविस्तर अकॅडमिकली पण मिळाली पाहिजे आणि रिॲलिटी काय आहे आणि ते कसं होत नाही आणि का होत नाही ह्याचं उदाहरण दिलं पाहिजे भुजबळ साहेब तुम्ही आणखीन एका विषयाबद्दल बोलला की हिंदू आणि मुसलमानांबद्दल मी हा प्रश्न अनेक वेळा माझ्या मतदारसंघात अनेक लोकांना विचारून पाहिलेला आहे की कोविडच्या काळात राजेश टोपेंनी काम जे केलं हे सगळ्या देशांनी कौतुक केलं त्याचं आणि ऑन रेकॉर्ड मी सांगते तुम्हाला दिल्लीमधल्या रेकॉर्ड म्हणजे जे आपलं सरकार नाही आहे पण केंद्र सरकारमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह काम कोणी केलं असेल तर तो ह्या देशातला आरोग्यमंत्र्याचं नाव राजेश टोपे हे केंद्र सरकारचा डेटा सांगतात आता त्या काळामध्ये आता मगाशी धनुभाऊ पण म्हणाले की अनेक पक्ष बोर्ड्स लावतात आजकाल जातीवरनं मला खूप गंमत वाटते त्या बोर्डांची पुण्याला आपल्याकडे लावलेले होते आपल्या खि गणेश खिंडीतच मोठा बोर्ड होता तुम्हाला आठवत असेल त्या ब मध्ये तो बोर्ड बघितला की मला नेहमी असं कौतुक वाटतं की त्या रेमडीसवीअरसाठी किती सगळ्यांनी धावपळ केली आप्पा तुम्ही किती फोन दादाला केले रेमडेसवीअरसाठी आता रेमडेसवीअरची कुठल्या कंपनीत बनवते तर ती सिप्ला नावाची कंपनी बनवते सिप्ला नावाच्या कंपनीचा मालक कोण आहे कुणाला माहिती आहे त्याचं नाव युकू हमीद आहे युकू हमीद नावाची सिप्ला नावाची कंपनी सर रेमडेशर तुम्हाला चालतं तुम्हाला पुनावालांनी केलेलं वॅक्सिनेशन हे आहेत का तिथले प्रशांत आहे हा तिथे आहेत त्यांनी पुनावालांनी केलेलं तुम्हाला वॅक्सिन चालतं अरे इथेच बसते तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्यात जास्त ट्रायल्स झाल्या तर पुनावाला चालतात तुम्हाला युकू हमीद चालतात म्हणजे त्यांचं औषध चालतं त्यांचं वॅक्सिनेशन चालतं पण जेव्हा एक दिवस धर्मासाठी येतो तेव्हा वर द्वेष करायला तुम्ही करता मग मला सांगा जेव्हा तुम्ही इंजेक्शन घेत होता तेव्हा रेमडेसिवीरची मॅन्युफॅक्चरची जात विचारली का तेव्हा तुम्ही म्हणत होता अरे देवासारखा तू आलास बाबा मला औषध दे वॅक्सिनेशन येताना पुनावाला मायनॉरिटीमधले नाही आहेत मायनॉरिटी म्हणजे एकट्या फौजियातही नाही आहे त्याच्यात पुनावाला हे मायनॉरिटीमधलेच आहेत पारसी समाजातले आहेत आणि आज या देशाला कोणी वाचवलं असेल तर ते सायरस पुनावालांच्या कंपनीने वाचवलं आहे आणि ते पारसी समाजात आहे ते असं कधी म्हणले नाही की अभि मैं मेरे किसी को कुर्दुंगा किंवा ह्यांच्या मतदारसंघात तर केवढ्या ट्रायल्स झाले आहेत पहिलं कोणी घेत पण नव्हतं आठवतं तुम्हाला त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि ते बॅनर ते बॅनर तर अगदीच एंटरटेनिंग असतं म्हणजे एक दिवस समाजासाठी मला वाटतं त्यांनी तो बॅनर केलं होतं आता आत संतांबद्दल एवढं माझ्या आधी सगळे बोललेले आहेत आपलं हारी हरिपाठ सगळ्यांनी वाचलं आहे ना हरी काय म्हणतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आणि मला ह्यावेळी साहेबांचं एक भाषण कोट करायला आवडेल भरणेमा आपल्याच भागातलं ते भाषण आहे की चव चव्हाणसाहेब जेव्हा उजणीच्या धरणाच्या पूजेसाठी आले होते तेव्हा चव्हाणसाहेब भाषण करताना असं म्हणले होते अरे पांडुरंगा तुझी चंद्रभागा मी आता इथे अडवतो आहे आणि ही चंद्रभागा आडवल्यामुळे ह्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप पाणी मिळणार आहे आणि चांगली शेती करायची संधी मिळणार आहे आणि त्याच ती शेती केल्यानंतर ते जे पिक येईल त्या पिकामधला जो दाणा असेल त्या दाण्यात पांडुरंगाचं रूप या भाग जनतेला दिसेल आणि त्याच्यामुळे आता विचार करा असं कुठला नेता भाषण करेल आजच्या जमान्यामध्ये की अरे पांडुरंगा मी तुझी चंद्रभागा इथे बन आणि या देशामध्ये पांडुरंगा हा एकच देव आहे ज्यांनी हरिपाठ वाचला आहे त्याला हा विषय माहिती आहे की पांडुरंगा एकच देव आहे जो म्हणतो की सेवा करा आईवडिलांची सेवा करा समाजाची सेवा करा माझ्याकडे पंढरपूरला यायची गरज नाही चांगली सेवा केली तर मी तुमच्या घरी येईन माझ्याकडे यायची गरज नाही आणि अंधश्रद्धेबद्दल बोलतो अंधश्रद्धेबद्दल किती गोष्टी आता वाढायला लागल्या आणि अंधश्रद्धा जेव्हा वाढते तेव्हा या देशामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होतं तर महिलांचं होतं एकीकडे श्रद्धा आपण शिक्षण घेऊन आम्हाला बाहेर आणलं आम्हाला समान अधिकार दिले आणि आज अंधश्रद्धेच्या नावाने पुन्हा एकदा महिलांना रिव्हर्समध्ये नेण्याचं पाप हे चाललेलं आहे मग पण बोर्डामध्ये एक दिवस धर्मासाठी आमचा कुठला धर्म जो सांगतो एक दिवस धर्मासाठी काढावं कुठलाही धर्म सांगत नाही ज्ञानेश्वरी सांगत नाही पांडुरंग सांगत नाही कोणी सांगत नाही सगळे म्हणतात चांगली कामं करा त्याच्यामुळे अमोल तुम्ही जे म्हणला जे चुकीच्या गोष्टी आज आपल्याला शिकवल्या जातात किंवा भुजबळ साहेबांना वेदना झालेल्या त्या पार्लमेंटमध्ये आमचं भाग्य की आम्हाला त्या कार्यक्रमाला जावंच लागलं नाही त्यांच्या आमच्या डोळ्यावर काय अन्याय झाले नाही तुम्ही म्हणला ते भुजबळ साहेब पण ह्या सगळ्या इश्यूजमध्ये खडसे साहेब म्हणाले ई डी आणि सी डी मी जरूर त्याच्यावर बोले कारण दिल्लीमध्ये आमच्याकडे एक शब्द आहे आईस आईसचा अर्थ माहिती आहे तुम्हाला आईस म्हणजे बर्फ हे तुम्हाला माहिती आहे पण दिल्लीमध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये आमचं आईस वेगळं असतं पार्लमेंटला आलो की ते तीनशे असतात आम्ही शंभर असतो मग एकामेकाच्या राज्याच्या गप्पावर अरे कितने दान मिले क्या हुआ नाही नाही थोडा दिन अंदर था अरे क्यू क्या नाही मेरा आईस हो गया ग्या आईस हो गया था ओके ओके मग पुढच्या राज्याला जायचं मग तो आईस म्हणजे काय आय सी ई इन्कम टॅक्स म्हणजे आय सी म्हणजे सी बी आय आणि ई म्हणजे ई डी सबको दिया है जो ऑपोजिशन में है अशी परिस्थिती या देशात आहे आणि उच्चांक म्हणजे मी तर देशमुख साहेबांचा तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे एकशे नऊ वेळा मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा माननीय अमित शहाना विचारलेला हा प्रश्न आहे की माननीय अमित भाई आप बताइए ते फर्स्ट रोला बसतात मी सेकंड रोलाच असते त्याच्यामुळे खूप जवळून बोलता येतं त्यांच्याशी प्रेमानी आणि आदराने आणि ते बिचारे चांगले आहेत बऱ्याच वेळा माझ्याशी चांगल्या शब्दात बोलतात किंवा एखादं मी गोष्ट सुचवली की त्याचं उत्तरही देतात फार कमी वेळा त्या सरकारमधून उत्तर येतं अमित भाई एक जे उत्तर देतात अजून तरी आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही देशमुख साहेबांवर एकशे नऊ वेळा इट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड एकशे नऊ वेळा रेड केली मग एकशे आठ वेळा काहीच नाही मिळालं मग परत परत बाबा इट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड कोणी कधी विचार केला आहे मग भुजबळ साहेब असतील किंवा नवाबबाईंचा काल वाढदिवस झाला भुजबळ साहेब असतील देशमुख साहेब असतील किंवा आत्ता नवाबबाईंची फॅमिली असेल कोणी याचं उत्तर देईल की त्यांच्या बायको कशातून गेली आहेत त्यांची मुलं कशातून गेली आहेत कधी त्यांची नातवंडं कशातून गेली आहेत हे मला विचारा मी सांगेन शाळेमध्ये गेल्यावर त्या सगळ्यांच्या नातवंडांचे काय हाल किंवा बाकीची मुलं काय बोलली आहेत हे मी त्या मुलांकडून ऐकलेलं आहे आणि कशासाठी हे आईज तुम्हाला गंमत वाटते हो पण भीतीपाटी सारखं उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं लाईफ था। इज अ फुल सर्कल कभी घूमके जेव्हा आहे ना या सगळ्या मुलांची आणि बायकांची हाय आहे ना ती त्यांना भारी पडणारे लक्षात ठेवा कारण का जो गलत आहे वो गलतच आहे जो अन्याय यांनी ह्यांच्या केला आहे आणि त्यांनी जो पक्षासाठी त्याय केला आहे त्याच्यासाठी आय मस्ट सॅल्यूट हिम नो कॉम्प्रमाइ काही केलं नाही त्यांनी त्यांनी पक्षाला किती विरोध झाला तरी चालेल आम्ही भोगू पण त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आज पक्षाला काही कुणाशी देणं असेल तर या सगळ्यांच्या फॅमिलीज जी सफर झाली आहे ना त्याच्यासाठी मला वाटतं पक्षांनी त्यांच्याबरोबर जेवढं जाय करता येईल ते केलं तरी आपल्याकडून ते कमीच राहील हे मला प्रांजळपणे आज या व्यासपीठावर कबूल करायचं आहे कारण का त्यांची चूकच नव्हती काही काही चूक नाही त्यांची करत असताना तुम्ही रेल्वेबद्दल बोलला रेल्वेबद्दल बोलला भुजबळ साहेब तीन इंजिन एकामेकावर गेले माझ्याकडे सी जीचा रिपोर्ट आहे मी सी जीचा रिपोर्ट का तुम्हाला दाखवते आज कारण का दोन हजार तेरा आणि चौदामध्ये मी सी ए जीचे रिपोर्ट बघून बघून थकले होते टू जीचा सीएजी रिपोर्ट आणि कोळशाचा सुईज रिपोर्ट मला अजून आठवते सगळी भारतीय जनता पक्ष म्हणायची पुरी काँग्रेस काली है कोयले मेह मनमोहन सिंग जी काले वगैरे भयानक गोष्टी बोलायच्या आणि टू जी स्पेक्ट्रमचा आरोप किती झाला सगळ्या देशांनी पाहिला आहे मला हा सीएजीचा रिपोर्ट दाखवायचा आहे टू जीमध्ये काय झालं पुढे काहीच झालं नाही कुणाला माहिती आहे फायव जीमध्ये जेव्हा स्पेक्ट्रम विकला गेला त्याची कानेकडी चर्चा झाली कारण का टू जीमध्ये होतं तोच फॉर्म्युला जीला वापरला मग टू जीमध्ये चोरी झाली आणि जीमध्ये झाली नाही कारण का तो नोशनल लॉस होता एवढं सगळ्यांना कळतं आम्ही पार्लमेंटमध्ये बोलून बोलून थकलो पण या देशाला तेव्हा ह्या लोकांनी समजून सांगितलं सी जी रिपोर्ट सी ए जी रिपोर्ट मग टू जीचं काय झालं एक झालं काही झालंच नाही काही लोक जेलमध्ये गेले पण त्याच्यातून कोणी माणूस गेला नाही कोयलाच्या पण पॉलिसीमध्ये तीच परिस्थिती आहे कोळशाचं काय झालं का हो पुढे मला आज केंद्र सरकारला विचारायचं आहे सी ए जी रिपोर्ट आहे हा मार्क केलेला आहे कोणाला हवा असेल तर ह्याच्यात लिहिलेलं आहे की सेफ्टीसाठी सुरक्षिततेसाठी दिलेले पैसे हे दुसऱ्या कामांना वळवलेले आहेत हे ह्या रिपोर्टमध्ये दिलं आहे जी आणि कोळशामध्ये कोणी गेलं नाही हो पण तुमच्या या हलगर्जीपणामुळे ह्या सी ए जी रिपोर्टमध्ये प्रूव्ह होतं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक जे गेलेत ती हत्या आहे तो ॲक्सिडेंट नाही आहे कारण ह्याच्यात ते लिहिलेलं आहे सी जी रिपोर्ट म्हणून हा सी जी रिपोर्ट ह्यांना सी जी सी ए रिपोर्टची हाऊस आहे ना अजून काढते सी ए जी रिपोर्ट पार्लमेंटमध्ये अजून दाखवेन सी ए जी रिपोर्ट कारण का त्यांनी केलं तर योग्य आणि आपण केलं तर चूक ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे ज्या पद्धतीने ते हे सगळं करतात ह्याचं मला ऑब्जेक्शन आहे आणि ज्या गोष्टी आज समाजात होत आहेत हे सरकार न खाऊंगा न खाने दूंगा आता काल चाळीस खोके गद्दा, गद्दार गद्दार काय वाईट शब्द आहे का ती काही शिवी नाही आहे गद्दार देला काल तू कुठे गेला मेहबूब काल मेहबूब माझ्याकडे चव्हाण सेंटरला काही पुस्तक घ्यायला आलं होता तिकडून जो गेला तो ह्याला गेला एन सी पीच्या ऑफिसमध्ये तिथेच पोलिसनी उचलला कारण का गद्दार शब्द तो कदाचित वापरेल म्हणून मग या राज्यामध्ये गद्दार म्हणण्याला आता जेल करणार तुम्ही अरे काय पन्नास वेळा म्हणू गद्दार आम्हाला हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला आहे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही शिवी घातली तर सॉरी म्हणू पण गद्दार ही काय शिवी नाही आहे ते आपल्याला काल गद्दार म्हणाले दॅट वॉज ओके पण आपण नाही म्हणलो तो हे सत्तेचा किती गैरवापर करा आणि किती दडपशाही करा जे किती किती ना खाऊंगा ना खाणे दूंगा आता ते पन्नास खोक्याचा हिशोब देऊन देऊन कंटाळलो दोन हजार कोटी रुपये खर्च झाले तर आपलं सरकार पडायला पन्नास खोके विच इज नॉट ओके कुणीले चाळीस म्हणजे दोन हजार कोटी आता दोन हजार कोटी आता परवा आजच रिपोर्ट आला आहे की पाचशेच्या नोट्या बऱ्याच मिसिंग होत्या अठ्ठ्याऐंशी हजार नोटा मिसिंग आहेत अशी बातमी वर्तमानपत्रात आली आहे तर हे दोन हजार कोटी त्यातले नाहीत ना जे आपल्याकडे वापरले गेले किंवा कर्नाटक असं म्हणजे असं लोक म्हणतात मी नाही म्हणत आहे परत माझ्यावर कोणीतरी केस करेल त्याच्यानंतर हो आजकाल आम्हाला धमकी देतात केस करणार केस करणार करा बघू काय करू त्याच्यानंतर बेटी पढाव बेटी बचाओ काय झालं तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये ज्यांनी ऑलिम्पिक मेडल केलं त्या मुलींना काय पद्धतीने तुम्ही बघितलं आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे हल्ला कुणावर करतात वारकऱ्यांचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला म्हणजे हो? वारकऱ्यांवर हल्ला मुलींवर हल्ला पण जेव्हा आमच्या भागामध्ये पुण्यामध्ये वारजाला कोयता गँग फिरते तेव्हा या सरकारला माहिती नसतं म्हणजे कोयता गँग यांना चालते पण वारकरी चालत क्राईम वाढलेला चालतो मरीन ड्राईव्हला गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये मुलीचा बलात्कार खून होतो पण त्यांना ऑलिम्पिक मेडलमधल्या मुली किंवा वारकरी चालत नाही हा कुठला न्याय मग होम मिनिस्ट्री करते तरी काय या राज्यातली किंवा देशातली असे प्रश्न अनेक वेळा पडतात सबका साथ सबका विकास एक भारत श्रेष्ठ भारत कोऑपरेटिव्ह कम मिनिमम गव्हर्नन्स अच्छे दिन मेंगाई बोल नारी शक्ती का अमृतकाल आता नारी शक्तीचा अमृतकाल हा टी व्हीवर पाहिला ना आपण मध्ये त्यामुळे या कुठलीही गोष्ट या केंद्र किंवा के महाराष्ट्र सरकारने केलेली आहे हा एक मोठा प्रश्न मला अनेक वेळा पडतो त्याच्यामुळे आज मला विचाराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जबाबदारी जास्त आहे आणि ताकद कदाचित ता आपली कमी असेल दिल्लीमध्ये पण किंवा महाराष्ट्रामध्ये पण आजही सगळ्यात जास्त अपेक्षेने नंबरनी नसू पण सगळ्यात मोठा हाय परफॉर्मिंग पक्ष राज्यसभेत आणि लोकसभेत कुठला आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे लोकं आपल्याकडे फार अपेक्षेने बघतायत सत्ता येते जाते कधी हो, आपल्याला सतरा वर्ष हाय परफॉर्मिंग म्हणून आपण होतो अडीच वर्ष पण हाय परफॉर्मिंगच होतो आणि हाय परफॉर्मिंग कशामुळे होतो मी आवर्जून तुम्हाला त्याचा उल्लेख करून सांगेन की ज्या साडेतीन वर्ष आम्हाला खासदारांना एक पैसा केंद्रातल्या मंत्र्यांनी दिला नाही तुम्हाला आमदारांना दादानी पैसे वाढवून दिले आणि तुमचं एकही विकास कामं थांबलं नाही त्याच्यामुळे मनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट समता सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात तो पुरोगामी महाराष्ट्र कोण देऊ शकतं तर तो फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकतं मला एकच सांगायचं आहे की हा पक्ष कशाचा आहे सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा रैतेची करूया सन्मान शेतकऱ्यांचा करूया आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा जपूया जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका